खरीद न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल मनपा आयुक्त जिल्हाधिकारी आणि उच्चस्तरीय समिती यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी दिली आहे. घनकचरा प्रकल्पाची महासभेत चुकीची माहिती देणे आणि हरित न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणे याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तशी नोटीस बजावली असून ही निविदा प्रक्रिया थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पण महानगरपालिकेने घनकचरा प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. मुळात ही निविदा प्रक्रिया राबवताना व याचा निविदेचा विचार मंजूर करताना हरित न्यायालयाच्या आदेशाची पूर्णपणे पायमल्ली केलेली आहे. हरित न्यायालयानं या प्रकल्पावरती नियंत्रण करण्यासाठी उच्चस्तरीय प्रकल्प नियंत्रण समिती स्थापन केली होती. त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, वालचंद कॉलेजचे सदस्य अशा लोकांची प्रकल्प नियंत्रण समिती होती. त्या समितीची डिसेंबर 2016 पासून दोन महिन्यातून एक मीटिंग होणं बंधनकारक होतं प्रकल्पाची अंमलबजावणी होईपर्यंत. परंतु या प्रकल्पाची अंमलबजावणी झालेली नाही आहे. हरित न्यायालयाच्या आदेशाचा पूर्णपणे अवमान महापालिकेने केलेला आहे. त्याचबरोबर महासभेला माहिती सादर करताना चुकीची माहिती दिली गेलेली आहे, माहिती लपवण्यात आलेली आहे. सांगली जिल्हा सुधार समितीची सहमती आहे असं महासभेला विषयपत्र सादर करताना सांगण्यात आलेलं आहे. वास्तविक महासभे या कोणत्याही प्रकल्पाला सांगली जिल्हा सुधार समितीने सहमती दिलेली नाही आहे आणि तसं देण्याचा कुठला प्रश्नही उद्भवत नाही आहे. तरी देखील अशा पद्धतीची खोटी माहिती का दिली ही याच्या मी विचारणा केलेली आहे आणि याबाबत महापालिका आयुक्तांना आज आम्ही नोटीस पाठवलेली आहे. या नोटिसीच्या माध्यमातून आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की हा जो शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी, हरित न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणं, घनकचरा व्यवस्थापनासाठीचा जो मंजूर च्या उपविधी तयार करणं, त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रणाची स्वतंत्र फॉर्म एक प्रमाणे मान्यता घेणं, ह्या प्रक्रिया केल्याशिवाय निविदा प्रक्रिया राबू नये. आत्ताची निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात यावी, अन्यथा याविरुद्ध आम्ही काय महापालिकेला सोबतच उच्चस्तरीय समितीला देखील आम्ही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहोत.